अब्दुल सत्तार शिंदे फडणवीस सरकारमधील सर्वात वादग्रस्त मंत्री अगदी सरकार सत्तेत आल्यापासूनच सत्तार हे कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत मग तो टी टी घोटाळा असू दे किंवा खासदार सुप्रिया सुळेन बाबत केलेलं वक्तव्य आता नागपूर अधिवेशनात देखील सत्तार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि सत्तारांनी या प्रकरणात नेमकं काय केलंय ते सर्वच पाहूयात मात्र त्याआधी सरकारनं मला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातल्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर या प्रकरणाची सुरुवात झाली वाशिम जिल्ह्यातील घोड बाबुळ गावापासून या गावात सदोतीस एकर एकोणीस गुंठे इतकी जमीन शासनाने गायरान जमीन म्हणून राखीव ठेवली आणि या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी योगेश खंडारे नावाचा व्यक्ती मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होता त्यासाठी त्यांनी आधी वाशिम येथील दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला अर्थात गायरान जमिनी कोणालाही देता येत नसल्याने दिवानी न्यायालयाने हा अर्ज फेटाळला त्यानंतर खंडार यांनी जिल्हा न्यायालयात देखील अर्ज दाखल केला तिथे देखील हा अर्ज फेटाळण्यात आला न्यायालयाने केवळ यांचा अर्जच फेटाळला नाही तर गायरान जमीन कोणालाही देता येत नाहीत योगेश यांचा सरकारी जमीन हडपण्याचा हेतू आहे असं म्हणत ताशरे देखील उडले मात्र एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर योगेश खंडारे थेट महाविकास आघाडीमधील मंत्री अब्दुल सत्तार यांना गाठला आणि सरकारी जमिनीसाठी शब्द टाकला गायरान जमीन कोणत्याही खासगी संस्था किंवा व्यक्तीला देता येत नाही शिवाय दिवाणी आणि जिल्हा न्यायालयाने देखील योगेश खंडारेंचा अर्ज फेटाळलाय हे अब्दुल सत्तारांनाही चांगलंच माहिती होतं मात्र ऐकतील ते सत्तार कुठले सगळं माहीत असतानाही सत्तारांनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही जमीन योगेश खंडारेंना देण्याचा निर्णय घेतला हे सर्व झालं सतरा जून दोन हजार ला म्हणजेच राज्यात सत्तांतर होण्याच्या काही दिवस आधी त्यावेळी या प्रकरणावर कोणाचंही लक्ष गेलं नाही परंतु आता हे प्रकरण उघडकीस आलंय कारण सामाजिक कार्यकर्ते श्याम देवळे आणि संतोष कोपळे यांनी अब्दुल सत्तारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आता या याचिकेनंतर नागपूर खंडपीठाने एकंदरीतच पुरावे पाहून सत्तारांच्या या निर्णयाला स्थगिती दिली असून सत्तार आणि योगेश खंडारेंना नोटीस बजावली त्यामुळे आता पुन्हा एकदा सत्तारा आणि शिंदे सरकार चांगलेच अडचणीत आले अधिवेशन सुरू असताना सत्तारांचं गायरान प्रकरण समोर आल्याने विरोधकांच्या हातात एक प्रकारे आयती संधीच चालून आली आता विरोधक या संधीचा फायदा उचलून सत्तारांचा राजीनामा मागतायत त्यामुळे आता सत्तारांनी राजीनामा दिला पाहिजे का आणि शिंदे फडणवीस आपल्या या मंत्र्यांचा राजीनामा घेणार का तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी सरकार आम्हाला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका